नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गाइडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे डबल ए ट्रिपल सी आयुष ऍडमिशन सेंट्रल काउंसिलिंग कमिटी ऑल इंडिया लेवल वरती बीएमएस बीओएमएस आणि बीएचएमएसच्या सर्व गव्हर्नमेंट मधील प्रायव्हेट गव्हर्नमेंट मधील 15% सीट्स भारत देशातल्या ऑल इंडिया कोट्याच्या सर्व सीट्स भरलेल्या जात असतात आणि त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस जे बीएमएस आणि बीएचएमएस भारत देशामध्ये आहे हे सर्व कॉलेजेसच्या 100% सीट्स या माध्यमातून भरलेले जात असतात। या माध्यमातून एक नवीन स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आपल्यासाठी दिला गेलेला आहे आणि त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। त्याचं सीट मॅट्रिक्स पण आलेलं आहे की संपूर्ण भारत देशामध्ये 2021 पूर्वी जे काही सीट सेकंड राऊंड पर्यंत ऑल इंडिया कोट्यामध्ये न भरलेले सीट्स त्या त्या राज्याला रिव्हर्ट केले जायचे, परंतु 2021 पासून 21, 22 आणि 23 या वर्षी गेल्या 3 वर्षांमध्ये जे ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंटचे 15% सीट्स डबल ए ट्रिपल सी चे असू दे किंवा एमसीसी चे एमबीबीएस बेनिफिट्स असू दे ते सीट्स तिकडेच भरले जाणार अशा पद्धतीचा नियम निघाल्यामुळे हा राऊंड एक लावण्यात आलेला आहे। बीएमएसच्या भारत देशातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यातले 15% सीट्ससाठी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये एखादं वगैरे सीट शिल्लक आहे, परंतु त्याचं मेरिट मात्र हाय असतं बाळांनो, एकंदरीत अगदी 500 आसपास वगैरे असतं अशा टाईपमध्येच असतं, 450 वरती विद्यार्थ्यांना ट्राय करायला हरकत नाही। त्याचं सीट मॅट्रिक्स पण बऱ्यापैकी आपल्या आलेलं आहे, बऱ्यापैकी सर्व कॉलेजेसमध्ये 41 दरम्यान कॉलेजेसमध्ये एक एक सीट वेकंट असताना आपण वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज पाहिलेल्या आहेत। तर या राऊंडसाठी 15% गव्हर्नमेंट सीटसाठी चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशनचा जे काही शेड्यूल आहे ते आपल्या समोर आलेलं आहे आणि ते शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय। 16 तारखेला म्हणजे काल 16 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत दुपारी 2 पर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येत आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी 10,000 रुपये आणि 11,000 रुपये फीज भरून आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं। त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरी ओपन आणि ईडब्ल्यूएस सोडून इतर कॅटेगरींना आपल्याला 5,500 रजिस्ट्रेशन करता येते। पाठीमागे डबल ए ट्रिपल सी मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं असे सगळ्यांना बीएमएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये भारत देशामध्ये एक एक सीटसाठी आपल्याला ट्राय करता येऊ शकतो। ज्यांनी आजपर्यंत फॉर्म भरला नव्हता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची सुवर्ण संधी काल 16 नोव्हेंबर पासून 19 नोव्हेंबर 4 दिवस आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दिले आहेत आणि पेमेंटसाठी जो ऑप्शन जो अवेलेबल आहे तो मात्र दुपारी 2 वाजता रजिस्ट्रेशन बंद होतं आणि संध्याकाळी 5 वाजता 19 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आहे। चॉईस फिलिंग आणि लॉकिंगसाठी सुद्धा 16 पासून 19 पर्यंत संध्याकाळी 11 वाजता म्हणजे 16 तारखेपासून रजिस्ट्रेशन करून लगेच चॉईस फिलिंग आपल्याला करता येऊ शकणार आहे। मात्र याच्यामध्ये डीम्ड सीट मात्र भरले जाणार नाही, हे महत्वाचा टॉपिक आहे। हे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला भरले जाणार आहेत, हे पण तुम्हाला महत्वाचं टॉपिक सांगणार आहे। प्रोसेसिंगसाठीचा डेट आहे ती 20 नोव्हेंबर आहे आणि आपल्याला रिझल्ट जो आहे तो 21 नोव्हेंबरला रिझल्ट लागेल आणि त्यानंतर रिपोर्टिंगचं जे टायमिंग आहे ते 22 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर 2023 आपल्याला डबल ए ट्रिपल सी मध्ये भारत देशातल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या सीट्स मध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल। दरम्यान इतर सर्व कॅटेगरीला 400 जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये ट्राय करायचं असेल तर डबल ए ट्रिपल सी मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये, आता आपल्याला एक महत्वाचा टॉपिक यामध्ये सांगणार आहे की जे आजपर्यंत कुठेही जॉईन्ड आहेत असे विद्यार्थी मात्र या ठिकाणी एलिजिबल नाहीत हे लक्षात ठेवा। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की हे www.aaacc.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचंय, कालपासून सुरू झालं, आणखी 2-3 दिवस आहे। ह्या स्पेशल स्त्री वेकन्सी राऊंड असं म्हटलं याला डबल ए ट्रिपल सी मार्फत ऑल इंडिया लेवलवरती भरला जाणार आहे। याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंटच्या बीएमएस आणि बीएचएमएसच्या सीट्स अवेलेबल आहेत। या राऊंडमध्ये जे अगोदरचे विद्यार्थ्यांना काहीही मिळालेलं नाही किंवा कोणीही जॉईन केलेलं नाही असे विद्यार्थी जॉईन करू शकतात। त्याचबरोबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आजपर्यंत असे विद्यार्थी सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात। त्याचबरोबर डीम्ड जो ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना सुद्धा 55,000 रुपये त्यातले 50,000 रुपये फीज आहे, डिपॉझिट आहे आणि 5,000 रुपये फीज भरून आपल्याला 55,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन डीम्डचं करता येऊ शकतं। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आज चालू आहे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीओएमएस बीएचएमएस कुठल्याही राऊंडमध्ये
तिसऱ्या राऊंडच्या नंतर जॉईन केलेलं असेल किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये पण जॉईन केलेलं असेल आणि जे जॉईंड स्टेटस असणारे विद्यार्थी या राऊंडसाठी कसल्याही प्रकारचं एलिजिबल नाही, हा महत्वाचा मुद्दा. दुसरा गेम महत्वाचा मुद्दा, प्रवरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लोणी, प्रवराचं एक MBBS कॉलेज डीम्ड आहे. त्याच कॉलेजमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील लोणी प्रवरा नगर या ठिकाणी एक नवीन आयुर्वेदिक BMS कॉलेज आहे, ते डीम्ड कॉलेज आहे लक्षात घ्या. या ठिकाणी सुद्धा 55,000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 3,50,000 रुपये पर इयर फीज आहे. दोन प्रकारचे कोटे असतात त्याच्यात, मॅनेजमेंट कोटा आणि NRI कोटा. ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवरा कॉलेजमध्ये BMS ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना जस्ट एलिजिबल मार्क आहेत, कदाचित PCB मध्ये 120 पेक्षा जास्त मार्क्स सर्व कॅटेगरीला, आणि जे काही PCB मध्ये 150 पेक्षा जास्त मार्क ओपन आणि EWS साठी, त्याचबरोबर नीट स्कोअर 121 पेक्षा जास्त असणाऱ्या मार्क्सला ओपन आणि EWS साठी, आणि इतर सर्व कॅटेगरीला 95 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 55,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करून प्रवरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज लोणी प्रवरा नगर अहमदनगर जिल्ह्यामधील टॉपमोस्ट BMS कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटीचं आहे, त्या ठिकाणी 3,50,000 रुपये पर इयर फीज आहे. जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन करून देण्याची सुवर्णसंधी आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आपण आमच्याशी संपर्क करून तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन करून देण्याची प्रक्रिया पूर्ण करून देऊ शकतो. एकंदरीत जो काही EEEE स्पेशल ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड डीम्ड कॉलेजसाठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सुद्धा राहणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत EEEE मध्ये फक्त प्रवरा मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट्स जर सोडले तर बाकीच्या कुठल्याही डीम्ड कॉलेजमध्ये एक पण सीट अवेलेबल नाही. त्यामुळे प्रवरासाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या 3-4 दिवसामध्ये 55,000 रुपये रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला तिथले कमी म्हणजे कितीही कमी मार्क असेल तरी तुम्हाला सेट करून देतो. इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्येच होणार आहे, त्यामुळं ही टॉपिक लक्षात घ्यायचं आहे. एकंदरीत EEEE BMS गव्हर्नमेंट ऑल इंडिया कोट्यावरती 15% गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेसमध्ये BMS त्याचबरोबर BHMS आणि BMSच्या गव्हर्नमेंटच्या सीट्सच्या संदर्भातला हा राऊंड आपल्याला 19 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपर्यंत पेमेंटचं ऑप्शन आहे आणि 19 नोव्हेंबर संध्याकाळी 11:59 आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. एकंदरीत हा सर्व टॉपिक आपल्या लक्षात आलंय असं वाटत असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने जय हिंद.